बिंदास निर्भीड, बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ, रमेश बिंदास। आणि आता अतिशय धक्कादायक बातमी आहे ती वैजापूर इथून। औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भरधाव वेगाने जाणाऱ्या रॉकेलने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना येवला वैजापूर रस्त्यावर नांदगाव शिवारात सोमवारी रात्री घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। येवल्याकडून वैजापूरकडे रात्री 10 वाजेच्या सुमारास रॉकेलने भरलेला टँकर MH 2012 येत होता। भरधाव वेगातील हा टँकर चालकाच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच नांदगाव शिवारात साहेबराव गायकवाड यांच्या शेताजवळ पलटी झाला। टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ रॉकेलने भरलेले असल्याने परिसरात व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी तसेच वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी गौतम पवार, पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी, सहाय्यक फौजदार सोमनाथ धादवड, संजय गुगे, राहुल थोरात आदींनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी सहाय्यक फौजदार सोमनाथ धादवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस नाईक राहुल थोरात हे करत आहे। टीम एम एच बिंदास करता प्रतिनिधी बाबासाहेब धुमाळ, वैजापूर, औरंगाबाद।